नाफेड तूर खरेदी केंद्र आणि जालना बाजार समिति मिळून जालन्यात तब्बल 4 लाख क्विंटल तुरीची आवक झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक यंदा तिप्पटीने वाढण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। बाजार समितीत असलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या रांगा अजूनही हटायला तयार नाहीयेत। मार्च महिन्याअखेर नाफेडकडे 75,000 क्विंटल तुरीची आवक झाली आहे। गेल्या वर्षी तुरीला 13,000 भाव मिळाल्याने यंदा तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, मात्र उत्पादन वाढल्याने तुरीचे भाव कोसळले। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडकडून 5,050 रुपयांच्या हमी भावाने तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।